नवी मुंबई नेटवर्क। बरसात के दौरान अगर शहर के होल्डिंग पॉइंट्स की समय पर सफाई नहीं हुई तो शहर में जलजमाव की स्थिति उत्पन्न होने से आम नागरिकों को भारी नुकसान उठाना पड़ेगा। यही कारण है कि हर बैठकों में ऐरोली के विधायक गणेश नाय के माध्यम से लगातार आवाज बुलंद करने वाले भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ नगर सेवक डॉक्टर जयाजी नाथ ने मनपा के इसी दुर्लक्षता को देखते हुए होल्डिंग पॉइंट की सफाई के मुद्दे पर जनहित याचिका दाखिल की थी। इसी दौरान न्यायालय में मनपा के वकील ने इस बात का खुलासा किया कि कोरोना संक्रमण के कारण आयुक्त MCZMA की बैठक में शरीक हो पाने में असमर्थ हैं। ऐसे में आयुक्त अभिजीत बांगर द्वारा MCZMA की बैठक में शामिल न होने के कारण होल्डिंग पॉइंट की सफाई का मुद्दा फिर एक और बार ठंडे बस्ते में बंद हो गया है। इसी मुद्दे को लेकर डॉक्टर जयाजी नाथ का उद्रेक इस बार इस सप्ताह संपन्न मनपा बैठक में आयुक्त अभिजीत बांगर पर फूट पड़ा। उन्होंने सवाल खड़ा किया कि अगर होल्डिंग पॉइंट की सफाई के अभाव के कारण शहर में जल जमाव होता है तो इसका जिम्मेदार कौन होगा। इतना ही नहीं, एक तरफ गणेश नायक ने भी प्रशासन पर तीव्र नाराजगी जताते हुए मनपा के विधि विभाग पर निशाना साधा तो ठीक दूसरी तरफ ऐरोली के पूर्व विधायक संदीप नायक ने भी प्रशासन पर आग बबूला होते हुए कहा कि उनकी मानसिकता ही नहीं काम करने की। हा विषय असा आहे की प्रशासनाचं त्या प्रोजेक्ट न करण्याची इच्छा आहे म्हणून तिथे लक्ष नाही, बाकी काही विषय नाही, टेक्निकल काही विषय नाही, काम होऊ नये हा विषय बघतो। ते होल्डिंग पॉइंट अतिशय दरवर्षी नाथ साहेबांचा विषय होऊ नये हा विषय आहे तिकडे, बाकी विषय नाही आहे काय नाथ साहेबांचा। विनम्र पर्सन डॉक्टरांची जी खालमेल झालेली आहे, शेवटी या कोविडच्या कालखंडामध्ये सोशल डिस्टन्स घेऊन तिथल्या लोकांचे कार्य धोडे घेऊन त्याला मी लागली सांगितलं ही वेळ आलो नका सल्ला। आणि ते जे आपले अधिकारी आहेत ते आम्ही वकील बिकील नेमल्यात तर त्या लोकांना सांगा दुसऱ्या कामामध्ये तितका लक्ष घालताना तसा लक्ष इथं मला। साहेबांनी आता ज्या प्रमाणे सांगितलं त्यांच्या भावनेशी पूर्ण सहमत। आपण आल्यापासून होल्डिंग पॉइंटची अनेकदा चर्चा झालेली आहे, तरी सुद्धा आतापर्यंत होऊ शकलेले नाही ही पण वस्तुस्थिती आहे। मी जबाबदारी सांगत नाही, परंतु आतापर्यंत कशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो हे पाहणं गरजेचं आहे। जेव्हापासून सुरुवातीपासून चर्चा सुरू झाली तिथून पुढे आपण MCZMA प्रस्ताव पहिली गोष्ट तर हायकोर्टचा विषय नाही, हे माझं स्वतःचं वक्तव्य होतं सर आपल्या बैठकीमध्ये की हायकोर्टची हा इस दौरान गणेश नायक ने डॉक्टर जयाजी नाथ की भूमिका को जायज ठहराते हुए आयुक्त को इशारा देते हुए कहा कि अगर कोविड नहीं होता तो अब तक लोगों के साथ मनपा मुख्यालय पर मोर्चा निकालते। होल्डिंग पॉइंट का जो मामला है कि नवी मुंबई शहरा मध्य काही भागा मध्य ज्याला हाईटेक म्हणजे भरतीच्या वेळेला समुद्राची पातळी उंच असते आणि शहरातली पातळी खाली असते, अशा वेळेला जर का पावसाळ्यामध्ये पाऊस पडला, डोंगरावर येणारं पाणी जर का त्या ठिकाणी जर साठवणूक तलाव नसला तर ते रस्त्यावर येईल, हे लक्षात घेऊन सिडकोच्या त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी होल्डिंग पॉइंटची निर्मिती केली। आता होल्डिंग पॉइंट ही संज्ञा का आहे ही त्यावेळेला आता ही कोर्टामध्ये मॅटर नाही, पण त्यावेळेला आपले अधिकारी सांगते म्हणजे कोटामध्ये मॅटर आहे, कोटा मँग्रोवच्या बाबतीमध्ये, परंतु मँग्रोवची बियाणं अशा प्रकारचे भरतीच्या बरोबर येतात आणि ते रुजतात, परंतु ज्या उद्दिष्टाकरता होल्डिंग पॉइंट काढलेलं आहे हे जर मान्य न्यायालयाला किंवा MCZMA पटवून दिलं तर त्या ठिकाणचा तो साठलेला गाल काढण्याला कोणी मनाई केली नसती। दुर्दैवाने त्याचा भाऊ केला गेला, डॉक्टर नाथ यांनी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये हा प्रश्न बांधला
कारण गेल्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी साठले गेलं आणि त्या ठिकाणी लोकांच्या दुकानदारांचे नुकसान झालं, लोकांच्या घरातमध्ये नुकसान झालं आणि गेली जवळजवळ म्हणजे डिसेंबरपासून आता 6 महिन्याचा कालखंड झाला. कोर्ट कचऱ्यामध्ये MCZA मध्ये गांभीर्याने महापालिकेचे अधिकारी न गेल्यामुळे त्या ठिकाणी अजून काम सुरू झालेलं नाही. आता आज डॉक्टर नातानी जी अतिशय प्रकर्षण त्याला ती म्हणजे बाजू मांडली आणि आता तिकडचं गाल काढण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. जे आउटलेट जाणारं काम ठरवलेलं आहे तर त्या ठिकाणी PWD ने त्या रस्ता बंद करताना पाईप टाकलेले आहेत. माननीय GD सुतारांनी ती कल्पना दिली की ते पाईप काढा म्हणजे त्या ठिकाणी प्रीकास्ट केलेले ब्लॉक टाका आणि त्या ठिकाणी तो रस्ता बाहेर काढा. तिथून बाहेरून परत त्याला झडप लावायला लागेल तर भरतीच्या वेळेला परत ते पाणी येईल आणि म्हणून तात्पुरती सोय करण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि न झाली तर मग त्या ठिकाणी मी त्यांना बोललो की जर काही कोविड नसतं तर त्या ठिकाणच्या लोकांचा मोर्चा तिथं आम्ही आणला असता. डॉक्टर JRG नाथ ने कहा कि होल्डिंग पॉइंट की सफाई का काम जो मार्च के पहले और दूसरे सप्ताह में शुरू हो जाना चाहिए था वह सभी काम मनपा आयुक्त की भूमिका के कारण ठंडे बस्ते में बंद है. उन्होंने कहा कि कहीं इसके पीछे आयुक्त और महाराष्ट्र सरकार की आपसी मिलीभगत तो नहीं. गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण नवी मुंबईत पाणी भरते जग जाहीर आहे. या अनुषंगाने गेली 2-3 वर्षे मी सातत्याने सभागृहात मांडत होतो. आपण पब्लिसिटी चांगली दिली परंतु प्रशासनाच्या जाड चमडीला काय लक्षात येईना. शेवट मला हे आयुक्तानंतर मला वाटलं की काहीतरी होईल परंतु जेव्हा या आयुक्तांनी सुद्धा मला 6 महिने टोळवले. आयुक्त जुलैला आले, डिसेंबरपर्यंत मी त्यांची वाट पाहिली, जुलै टू डिसेंबर आयुक्त काही सिरियसली घेत नाहीत, व्हिजिट करायला तयार नाहीत. मग मी PIL टाकली. PIL टाकल्यानंतर फेब्रुवारीमध्ये कोर्टानं ऑर्डर दिली की 17 फेब्रुवारीला ऑर्डर दिली की तुम्ही 15 दिवसाच्या आत 2 आठवड्याच्या आत या कोर्ट याचा दोघांनी परमिशन घ्यावे आणि द्यावेनी काम चालू करावं. हे काम मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात सुरुवात व्हायला पाहिजे होतं पण प्रशासनाला काय वेळ नाही, परमिशन मागायला काय जायची गरज नाही, पर्सनली कोणी अप्रोच करत नाही. आज एवढ्या नागरिकांचं नुकसान होतं आहे त्याला नगरसेवक जबाबदार की प्रशासन जबाबदार? नगरसेवक सातत्यानं 2-2.5 वर्षे मांडतोय तरी तुम्हाला लक्षात येत नाही आणि आज मांडूनसुद्धा कोर्टात केस असूनसुद्धा ज्यावेळेला MCZA ची मीटिंग लागते, व्हर्च्युअल मीटिंग असेल, मग त्यावेळेला आयुक्त प्रेझेंट होऊ शकत नाहीत आणि आयुक्त नाहीत मीटिंगला. म्हणून जर त्या MCZA च्या अधिकारी जर कॅन्सल करत असतील आपली विषय आणि पुढे ठेवत असतील तर काय जबाबदार कोण? म्हणजे महाराष्ट्र शासन सुद्धा मिळी भगत आहे काय? जर उन्होंने आयुक्त को चेताया कि अगर बरसात में किसी एक व्यक्ति को भी नुकसान होता है तो मनपा को ही पंचनामा कर सभी की नुकसान भरपाई देनी होगी वरना वो आयुक्त को शांत बैठने नहीं देंगे और उनके खिलाफ आंदोलन करेंगे. आज मी आयुक्तांना कडून सांगितलं जर या पावसाने जर कुठल्याही व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, कुठल्याही घराचं नुकसान झालं, तातडीनं पंचनामा करून महापालिकेच्या माध्यमातून ताबडतोब त्यांना पैशाची मदत द्यावी. अन्यथा मग आम्ही आयुक्ताला बसून देणार नाही. या ठिकाणी आम्ही जो निर्णय घेईल माननीय नाईक साहेबांच्या माध्यमातून आज आपण भेटलेलो आहोत, त्यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न करत आहोत, त्यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्यातल्या मोठा मोर्चाने जे दिशा देईल तसं आम्ही नक्की करू. ब्युरो रिपोर्ट, नवी मिनिट वर्क.